नमस्कार, गोल्डन हँड्स किचनमध्ये मी आपले स्वागत करते. आज आपण कच्च्या केळीपासून चटपटीत असा एक पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 5 कच्ची केळी घेतलेली आहेत. त्याचे आपल्याला साले काढून त्याचे पात्र काप करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे केळाच्या दोन्ही बाजूंचा असे टोकाकडील भाग कापून घ्यायचा आहे आणि हिरवी साल पूर्णपणे काढून टाकायची आहे. असा हिरवा भाग कुठे राहिला असेल तर तो पण काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपले हे काप तुरट होणार नाहीत. आणि त्याचे असे लांब आणि पातळ काप तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जास्त पातळही नाही आणि जाडही नाही अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत. आणि हे काप लगेचच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे ते काळे पडणार नाहीत. अशा प्रकारे सर्व केळीचे काप आपण करून घेतलेले आहेत आणि ते पाण्यात ठेवलेले आहेत. आता आपण यातील पाणी काढून घेऊ आणि यामध्ये मसाले घालू. त्यासाठी छोटा अर्धा चमचा हळद घातलेली आहे, चिमूटभर हिंग, मीठ चवीप्रमाणे, लाल तिखट आवडीप्रमाणे, एक चमचा आलं लसूण पेस्ट, एक चमचा धने पावडर, भाजलेले जिरे पावडर एक चमचा, चाट मसाला एक चमचा आणि अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आहे. आणि हाताने या सर्व कापांना हे सर्व मसाले लावून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये काळी मिरी पावडर पण घालू शकता. अशा प्रकारे सर्व कापांना मसाले व्यवस्थित लागलेले आहेत. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 10 मिनटं मसाले मुरण्यासाठी असे झाकण ठेवू शकता किंवा पटकन करू शकतो. आपण लगेचच बनवणार आहोत. त्यासाठी इथे एका प्लेटमध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यामध्ये छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे, थोडेसे मीठ, आणि थोडेसे लाल तिखट. अगदी रव्याला लागेल एवढेच आपल्याला मसाले घालायचे आहेत, कारण आपण केळीच्या कापांना सर्व मसाले लावून घेतलेले आहेत. आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यातील एक एक केळीचा काप घेऊन तो या रव्यामध्ये आपल्याला घोळवून घ्यायचा आहे. रवा नसेल तर याऐवजी आपण तांदळाचे पीठ वापरू शकतो किंवा अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठही घेऊ शकतो. रव्यामुळे आपले हे काप अगदी कुरकुरीत होतात. इकडे गॅसवर मी एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. आपल्याला हे काप सॅलो फ्राय करायचे आहेत. त्यासाठी अशा प्रकारे मोठा पॅन घेऊ शकतो किंवा आपण तव्यावरही हे काप फ्राय करू शकतो.
अशा प्रकारे मोठा पॅन घेतल्यामुळे एकाच वेळी बऱ्यापैकी काप फ्राय होतात। आणि मध्यम आचेवर हे काप आपल्याला सॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। एका बाजूने ते व्यवस्थित फ्राय झाले की दुसऱ्या बाजूनेही ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे छान कुरकुरीत होतात। एका बाजूने छान भाजलेले आहेत, आपण आता दुसऱ्या बाजूने ते व्यवस्थित भाजून घेऊ। दोन्ही बाजूंनी हे काप छान फ्राय झालेले आहेत। आता आपण हे टिश्यू पेपरवर काढून घेऊ। अशा प्रकारे बाकीचे सर्व काप आपण सॅलो फ्राय करून घेऊ। आणि हे मध्यम आचेवरच सॅलो फ्राय करायचे आहेत। फुल फ्लेवर केले तर खालील रवा जळून जातो व आपले हे केळीचे कापही करपतील। अशा प्रकारे आपण सर्व केळीचे काप सॅलो फ्राय करून घेऊ। अगदी 7-8 मिनिटांमध्ये आपले हे केळीचे काप तयार होतात। मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेसाठी हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे। अतिशय कुरकुरीत असे हे केळीचे काप आपले फ्राय करून झालेले आहेत, चटपटी छान झालेले आहेत। तुम्ही ही रेसिपी करून पहा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।